मित्रांनो, मी प्रथमेश आपल्या सर्वांचं पुन्हा एक स्वागत करतोय माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आता काही दिवसांपूर्वीच गुजरातमधील अहमदाबाद शहरामध्ये आलेलो आहे आणि पाठीमागं बघू शकताय एक ऑटो वर्ल्ड आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याच वर्षांपासूनच्या विंटेज कार ज्या आहेत त्यांचं म्युझियम आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या विंटेज कार्स आपल्याला पाहायला मिळतात। सो मित्रांनो, त्या सर्व गाड्या आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो चला तर बघ। तर मित्रांनो, या ठिकाणी शूट करण्यासाठी अलाउड नाही आहे असं बोलायला लागलेत जसं मी एंटर केलं, पण इथे काही तिकीट्स आहेत त्याच्यासाठी। सो ते तिकीट परचेस करून आपण तुमच्यासाठी एक दाखवायचा प्रयत्न करतो हे ठिकाण। तर मित्रांनो, आता माझ्या पाठीमागे पाहू शकताय इथून हा एंट्रन्स आहे, त्याच्यानंतर तिकडून असं सरळ जायचं आहे तुम्हाला। तिथं गेल्यानंतर एक बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी तिकीट आपल्याला कलेक्ट करायचे आहेत आणि तिथूनच सुरुवात होते आपल्या म्युझियमला। सो चला तर बघ। अहमदाबाद शहरामध्ये ऑटोगार्ड वर्ल्ड हे एक ठिकाण आहे जे तुम्हाला अहमदाबादमध्ये आल्यानंतर पाहायलाच पाहिजे, कारण आपल्याला ह्या ठिकाणी 19व्या आणि 20व्या शतकातल्या बऱ्याचशा 4-व्हीलर्स आणि 2-व्हीलर्स बुलेट्स वगैरे होत्या त्या आपल्याला इथे पाहायला मिळतात। तर मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही यायचं प्लॅन केला तर इथं जे तिकीट्स आहेत त्यांचे, तर पर पर्सन त्यांचे तिकीट्स आहे 100 रुपये आणि लहान मुलांना 12 वर्षाखालील मुलांना आहे 50 रुपये आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला फोटोग्राफी करायची असेल तर 100 रुपये त्याचे एक्स्ट्रा चार्ज आहेत आणि त्याच्यानंतर व्हिडिओग्राफी करायची असेल तर 500 ते 1000 रुपयेपर्यंत इथं चार्ज करावे लागतात। आणि त्याच्यानंतर ज्या मित्रांनो व्हिंटेज कार आहेत त्याची जर का तुम्हाला राईड करायची असेल तर 1000 ते 500 रुपये असे 10 मिनिटासाठी तुम्हाला इथे पे करून ती राईड करू शकता। तर मित्रांनो, ह्या ठिकाणी जर तुम्ही आलात तर उत्कृष्ट अशा पद्धतीच्या सर्व तुम्हाला गाड्या पाहायला मिळतील। परत माझ्या चारी बाजूला पाहू शकता इथे संपूर्ण परिसर अप्रतिम अशा पद्धतीने मॅनेज केलेला आहे।
या ठिकाणी जर तुम्ही यायचा प्रयत्न करत असाल किंवा यायचा विचार करत असाल तर तुम्ही गुगल मॅपवरती यांचा टायमिंग चेक करू शकता. त्याच्यानंतर हे जे म्युझियम आहे ते सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत चालू असतं, पण आता सध्या कोविड सिच्युएशनमुळे टाईम पुढे मागे करू शकतो, त्यामुळे तुम्ही गुगल मॅपवरती चेक करा आणि त्यानुसारच येत चला. सोबत जर कोणी लहान मुलं असतील तर त्याच्यासाठी इथे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळतात. त्या पेड आहेत, मिनी ट्रेन आहे किंवा त्यानंतर मोठमोठे पाळणे आहेत आणि बऱ्याचशा अशा ॲक्टिव्हिटीज इथे तुम्हाला करायला भेटतात लहान मुलांसोबत. सोबत इथे रेस्टॉरंट आहे, तिथेही तुम्ही जेवण करू शकता. एकंदरीत पाहायचं झालं तर ठिकाण अप्रतिम आहे आणि पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे चार्जेस चार्ज करत असतात, त्यामुळे तुमचं बजेटनुसार तुम्ही इथे तुम्हाला ज्या ज्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत त्या करू शकता. तर मित्रांनो, ह्या ठिकाणचा परिसर पाहू शकता, एकदम चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेला आहे, क्लीन आहे. ह्या ठिकाणी तुम्ही पाठीमागं पाहू शकत असाल, इथे मुलांसाठी ज्या छोट्या छोट्या मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजेच पाळणे आहेत किंवा टॉय ट्रेन आहे, त्याचासुद्धा लहान मुलं आनंद घेऊ शकतात या ठिकाणी. ॲक्च्युली त्या ठिकाणी शूट करायला अलाउड नाही आहे, त्यामुळे मी लांबूनच दाखवतो या ठिकाणी. सोबत मित्रांनो यार, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कमेंट ज्या असतील त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुमचे जे जे काही सजेशन असतील माझ्या ब्लॉगिंगबद्दल ते सांगत चला यार, कारण त्यामुळेच इथून पुढे जे इम्प्रूव्हमेंट असेल ते आपल्यामध्ये करता येईल मला आणि तुम्हाला चांगल्या चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ देता येतील. सो प्लीज मित्रांनो, भोंगा कसला वाजला. जर का हा माझा व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा यार, कारण खूप मेहनत करतो. त्याच्यानंतर तुम्हाला जर का ह्या व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल ज्या काय कमेंट्स करावे असं वाटतात त्या कमेंट बॉक्समध्ये करू शकता. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला अजूनही कोणते व्हिडिओ पाहायचे असतील ह्या ठिकाणमधले तर कमेंट करून नक्की सांगा. तुर्तास धन्यवाद.